नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. हॅलो, कुठे आहेस तू? लवकर घरी ये. हा, येतो पप्पा. ए बायल्या, समाजात जगणं मुश्किल केलंय तू आमचं. आता निघून जाय घरातून. आम्ही समजू तू आमच्यासाठी मेलायस. हिजडा, एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व, समाजाकडून विविध प्रकारची वागणूक त्यांच्या नशिबी येते. एवढंच नव्हे तर हिजडा म्हटलं की आपण त्या लोकांना घाबरतो, जवळ आले की लांब जातो व थोडे पैसे देऊन त्यांना टाळतो. समाजात अशी खूप कमी लोकं आहेत जे हिजड्यांना आपलं मानतात, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना बोलावून घेतात व पैसे देतात. पण आज ही जमात दुर्लक्षित दिसून येते. त्यांना वाळीत टाकून दिल्यासारखी वागणूक दिली जाते. त्यांनासुद्धा भावना असतात, नातं असतं, त्यांचीही काही स्वप्न असतात. त्यांनाही सर्वसाधारण लोकांसारखं जगायचं असतं, नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत स्वतःचं अस्तित्व घडवायचं असतं. त्यांनाही सामान्यमधील सामान्य असामान्य व्हायचं असतं. पण हा विचार कोणीच करत नाही की त्यांनासुद्धा इतरांसारखे हक्क आहेत, सन्मान आहे. कुठेतरी लोकांनी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. समाजाने त्यांना आपले मानावे, त्यांनासुद्धा त्यांच्या हक्काची कामं मिळावीत. या उद्देशाने आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन NGO प्रस्तुत हिजडा, शाप की वरदान ही शॉर्ट फिल्म कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने साकारली आहे. नुकतीच ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर रिलीज करून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. आज से मैं ये काम नहीं करूंगी, अब मुझसे ये नहीं होगा. मैं भी एक इंसान हूँ. मेरी माँ ने भी मुझे 9 महीने अपने पेट में पाला था. मैंने भी माँ का दूध पिया है और मेरा खून भी लाल है. मैं तो फिर भी पढ़ी लिखी हूँ, तो ये सब क्यों करूँ? मुझे भी कुछ अच्छा काम करना है. शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी तिची निवडही झाली आहे. त्यातील गांभीर्यपूर्ण विषय मनाला हात घालत चटका लावून जातो, पण खिन्न होऊन जातं. या शॉर्ट फिल्ममध्ये तन्मय आर्ट इन्स्टिट्यूट अंतर्गत चालणाऱ्या विकल्प एक्टिंग पॉईंटच्या सगळ्या कलाकारांनी मिळवून वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय केला आहे. तसेच शूटिंग लागणारे बॅकस्टेज, मेकअप, कॅमेरा हे सारे विद्यार्थ्यांनीच केले आहे, हे विशेष. तसेच हजारो लोकांचा चांगला प्रतिसादही याला मिळाला आहे. या मूवीचे दिग्दर्शन सिने अभिनेता विकास महाजन यांनी केले आहे. तसेच आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद शेलकर यांच्या सक्रिय सहभागासह विद्यासागर देडे, गौरी सावंत यांचेही मोलाचे मार्गदर्शन यासाठी लाभले आहे. नमस्कार, मी विनोद शेलकर, डायरेक्टर ऑफ तन्मय आर्ट इन्स्टिट्यूट अँड प्रेसिडेंट ऑफ आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन. आपल्या या तन्मय आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये विकल्प ॲक्टिंग पॉईंट हा ॲक्टिंगचा क्लास या ठिकाणी चालतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्लॅटफॉर्म देण्यासाठी ॲक्टिंग विकल्प ॲक्टिंग पॉईंटची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. विकास महाजन ह्या माझा अतिशय जवळचा मित्र यांनी या ठिकाणी या ॲक्टिंग पॉईंटची सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे तळागाळातील विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी या ॲक्टिंग पॉईंटची सुरुवात करण्यात आली. कारण बऱ्याच ठिकाणी खूप काही पैसे मोजूनसुद्धा विद्यार्थ्यांना हवं ते नॉलेज हे हवं त्या पद्धतीने देण्यात येत नाही. परंतु एक त्यांनीही या सामाजिक परिस्थितीतून, अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून या साऱ्या गोष्टी त्यांनी स्वतः अनुभवलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे कुठेतरी या विद्यार्थ्यांना, ज्यांना खरोखरच अभिनय क्षेत्रामध्ये आवड आहे, या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना हवं तसं व्यासपीठ हे आपल्या या कल्याण शहरामध्ये अवेलेबल नसल्या कारणाने कुठेतरी हे निर्माण करावं. आणि तेही करत असताना एक कमीत कमी फीजमध्ये कसं हे विद्यार्थ्यांना निर्माण करून देता येईल यासाठी त्यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे. विकल्प ॲक्टिंग पॉईंट या तन्मय आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आपलं सुरू आहे तेव्हापासून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा त्याला लाभलेला आहे. या ठिकाणी येणारा विद्यार्थी हा पुणे, नाशिक, वसई, विरार, गोरेगाव
म्हणजे अशा लांबून लांबून येणारे या ठिकाणी विद्यार्थी आहेत. आणि खरं म्हणजे एवढ्या लांबून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळणं म्हणजेच हे विकल्पाचं फार मोठं यश आहे. आणि विद्यार्थ्यांना देत जे या ठिकाणी अभिनयाचे धडे दिले जातात याच्यामध्ये फक्त शिकवणं हा एवढाच उद्देश या ठिकाणी नाही आहे, तर या विद्यार्थ्यांना सिरियलमध्ये सुद्धा प्लॅटफॉर्म दिला जातो. कास्टिंगसुद्धा आपल्या या विकल्प ॲक्टिंग पॉईंटमध्ये केली जाते. आणि हा छोटा प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचे अनुभव हे आमच्याशी शेअर करत असतो. अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं व्यासपीठ या सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांना किंवा या क्षेत्रामध्ये खुणावणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत असताना आपल्याला दिसून येतं. नमस्कार, मी विकास महाजन. मी गेल्या 7 वर्षापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि 9 महिन्याआधी मी विकल्प ॲक्टिंग पॉईंट या संस्थेची स्थापना केली होती तन्मय आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये. प्रचंड मला प्रतिसाद लाभला. खूप लांबून कलाकार माझ्या या ठिकाणी शिकायला येतात. 150 पेक्षा जास्त कलाकार या ठिकाणी शिकायला येतात. त्यानंतर गेले 3 महिन्यापासून मी बरेच उपक्रम लाभवत असतो. म्हणजे त्यांना मूवी आणि सिरियलमध्ये काम देण्यापर्यंतचं एक वेगळी गोष्ट आहे, पण मी स्वतः आता शॉर्ट फिल्म काढणं आणि त्यामध्ये माझ्या कलाकारांना काम देणं, त्यामध्ये त्यांना कॅमेरा फेसिंग शिकवणं, या प्रकारच्या गोष्टी मी शिकवतो. आता ही माझी 4थी शॉर्ट फिल्म आता मी रिलीज केली 2 आठवड्यापूर्वी, हिजडा शाप की वरदान, लढाई हक्कासाठी. तर ॲक्च्युली मला माहीत नव्हतं हा रिस्पॉन्स कसा मिळेल किंवा मला कोणाची हेल्प मिळेल का नाही. संकल्प कशी आले? संकल्प अशी आली की सर, मला लहानपणापासून निबंध लिहिण्याची खूप आवड होता आणि त्यामध्ये आपण बघतो की विज्ञान शापकी वरदान किंवा मोबाईल शापकी वरदान असं, म्हणजे एका मोठ्या गोष्टीचा जे लोक त्याचा वापर करतात पण त्याच्या 2 बाजू असतात, बरोबर आहे. जसं एक म्हणजे छापा किंवा काटा, म्हणजे एक चांगली बाजू असते आणि एक वाईट पण असते. तसं हिजडा हा ही जी जमात आहे, तर तुम्ही बघाल की यांचा आपण आशीर्वाद हा चांगला असतो असं म्हटलं जातं, म्हणजेच काय वरदान, बरोबर आहे. पण एकीकडे असं पण म्हणतात की हिजडाने जर शाप दिला तर माणसाचं खूप वाईट होतं. मग या गोष्टीवर मी खूप विचार केला आणि एक जो सब्जेक्ट मी लहानपणापासून माझ्या डोक्यात होता की विज्ञान शापकी वरदान, तसं मी हिजडा शापकी वरदान असं टायटल माझ्या डोक्यात आलं आणि मग मी त्यावरती अभ्यास करायला स्टार्ट केला. मी सतत म्हणजे 1 आठवडा मी पूर्ण यूट्यूबवर यांच्या व्हिडिओज पाहिल्या, कमीत कमी 100 पेक्षा जास्त मी यांच्या व्हिडिओज पाहिल्या. त्यानंतर जे ट्रान्सजेंडर सिस्ट आहेत जे गौरी सावंत यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, माझे मित्र विद्यासागर थ्रू, आणि मग मी त्यांच्याशी 15-20 मिनटं बोललो, चर्चा केली की मी असा असा विषय करतोय तर मला थोडंसं तुमचं गायडन्स हवं आहे. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला गाईड केलं. मग त्यावर मी 2 ते 3 दिवस लिहायला घेतलं आणि मग फक्त लाईनअप केलं. मी डायलॉग्स वगैरे काही मला माहीत नव्हते काय करायचं आहे. ऑन द स्पॉट मी तिकडे डायलॉग डिलिव्हरी करणं किंवा हा प्रोजेक्ट करत असताना जो प्रचंड त्रास आम्हाला झाला ते म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही तो मूव्ही बघा, त्यात तुम्हाला कळून येईल की किती सत्यता आहे या लोकांची, या लोकांना कशा प्रकारे आपला समाज बघतो आणि कसा हाताळतो. सो हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि कलाकार आणि तुमचे प्रोडक्शन स्टाफसाठी थोडीशी माहिती आहे, ते कसं वाटलं तुम्हाला? हा मूव्ही करताना जे यश मिळालंय त्यात फक्त माझं नाही तर विनोद सर, विद्यासागर, त्यानंतर माझ्या सगळ्या कलाकारांनी खूप मनापासून काम केलं आहे. इव्हन कॉस्ट्युमपासून, मेकअपपासून, असिस्टपासून सगळ्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. ज्यांना मी हिजड्यांचं कॅरेक्टर दिलेलं आहे त्यांनीसुद्धा न लाजता हे कॅरेक्टर प्ले केलं आहे आणि जिवंतपणा त्यामध्ये आणलं आहे. सो त्या सगळ्यांना मनापासून थँक्स आणि मानतो मी त्या सगळ्यांना की त्यांनी मला यावेळेस सपोर्ट केला. असिस्टचे सपोर्टिंग टीमसह दिग्दर्शक रचित तामणकर, शुभम पवार, संदीप पाटील, अभिजित म्हात्रे, नितेश सावंत तसेच विकल्प ॲक्टिंग पॉईंटच्या सर्व कलाकार यांनी मिळून समाजाला चांगला मेसेज देणारी ही शॉर्ट फिल्म आविष्कार फाउंडेशनने लोकांसमोर आणली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माझं नाव वैभव गुरव, वैभव रघुनाथ गुरव. मला ॲक्टिंगची आवड आहे आणि मी विरारमधून इकडे ॲक्टिंग शिकण्यासाठी आलो आहे, कारण मला एक स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी मी इकडे आलो आहे विकल्प ॲक्टिंग पॉईंटमध्ये. कधीपासून उपलब्ध आहे? मला आता 1.5 महिना झाला इकडे, 1.5 महिन्यापासून. मी ॲक्टिंगमध्ये काय शिकतात आपण? इथे शिकण्यासारखं म्हणजे कसं, अभिनय जो आपल्यामधलं जे टॅलेंट आहे ते मला समोर दाखवायचं आहे, जी मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे त्याच्यासाठी मी इकडे आलो आहे. मेरा नाम इंदर रॉय, मैं ठाणा से आया हूँ यहाँ पे. ये विकल्प ॲक्टिंग पॉइंट मेरे एक फ्रेंड ने सजेस्ट किया था मुझे यहाँ पे. यहाँ पे हमारे विकास महाजन सर है जो हमको यहाँ पे सिखाते हैं. मुझे पहले बचपन से बहुत इंटरेस्ट था इसमें, एक्टिंग में.
और आज विकल्प एक्टिंग पॉइंट में आके मेरा ये सपना साकार हुआ है। सो आई एम वेरी ग्लैड, मुझे बहुत अच्छा लग रहा है। हम लोग ने शॉर्ट फिल्म निकाला है जिजा शाह की वरदान, उसमें मैंने भी काम किया है और मीन्स एक अलग कैरेक्टर मुझे आज निभाने को मिला है। रोल काम करते कैसा लगा? काम करते बहुत अच्छा लगा मुझे एक्चुअली। मीन्स एकदम कभी ये सोचा नहीं था कि मैं ये करूँगा ऐसा, और मुझे बहुत अच्छी तरह से हमारे सर ने हमको डायरेक्ट किया कि आप ऐसा नहीं वैसा करना है। सो मुझे बहुत अच्छा लगा। किस प्रकार के रोल पसंद है आपको? एज एन एक्टर में हर मुझे तो हर रोल करना ही पड़ेगा। ऐसा नहीं है कौन सा अच्छा है कि कौन सा बुरा है, सारे रोल मेरे लिए एक जैसे ही है। माझं नाव अमित चंद्रकांतिकम, मी घाटकोपरा नाही इकडे। मी विकासचा खूप जुना मित्र आहे। माझं बेसिक नॉलेज नव्हतं, बट त्याने मला चांगलं सजेस्ट केलं की इकडे या, तुला बेसिक नॉलेज सगळं भेटेल आणि खूप चांगला। म्हणजे मी आत्ता जेव्हा हे बघितलं यांचे हिजडा शापकीवरता व्ह्यूज वगैरे खूप चांगले होते। आता तर बघतोय चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या स्टार लोकांचे हे येत आहेत, बाईट्स येत आहेत। नमस्कार, माझं नाव अभिजित म्हात्रे आहे। मी विकल्प ॲक्टिंग पॉईंट मागच्या 4 महिन्यापासून मी या इन्स्टिट्यूटचा स्टुडंट आहे आणि या विकल्प ॲक्टिंग पॉईंटमध्ये ॲक्टिंगच्या बेसिसवरती खूप चांगली फॉर्मल ट्रेनिंग दिली जाते आणि मला असं वाटतं की ही वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे। इकडे स्टुडंट्स फ्रॉम नालासोपारा, विरार, उरण या साईडने येतात आणि मलाही बऱ्याच जणांनी इकडे रेकमेंड केलेलं। मग मला असं 4 महिन्यापासून माझ्या ॲक्टिंगमध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स माझा इम्प्रूव्ह होत आलेला आहे आणि जसं आता तुम्ही बघत असाल की 2 आठवड्याआधी आम्ही ही हिजडा शाप की वरदान ही मूवी रिलीज केली आहे। त्याचे 10 दिवसामध्ये 25 लाख व्ह्यूज क्रॉस झाल्यात आणि म्हणजे बोलतात ना की ट्रान्सजेंडरवरती ही मूवी बनवताना मीही प्रोडक्शन टीममध्ये होतो आणि खूप चॅलेंजिंग होता हा कन्सेप्टच, खूप चॅलेंजिंग आहे आणि ज्या प्रकारे ही मूवी बनवली आहे, प्रत्येक ॲक्टरला ट्रेन करण्यात आलं आहे आणि विकास महाजन यांचं डिरेक्शन आणि ॲक्टिंगबद्दलचं नॉलेज हे तुम्ही मूवीमध्येही बघू शकता, हे खूप एक्सक्लुझिट आहे, खूप अप्रतिम आहे आणि एक्सक्लुसिवली तुम्हाला बघता येईल की व्ह्यूज अजूनही वाढत आले आहेत। बरेचसे सेलिब्रिटीज लाईक रोहिणी हत्तंगडी आणि कमलेश सावंत असे मराठी ॲक्टरपासून बरेच जण इंटरनॅशनलीही लोकं बघत आहेत। मी विद्यासागर दडे। विकास महाजन हा माझा खूप जुना मित्र आहे। जेव्हा हिजडा शाप की वरदान हे कन्सेप्ट मला जेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्यावरती आम्ही जवळजवळ 2-3 तास चर्चा केली आणि आम्ही बरंचसं त्याच्यामध्ये बदलही केलेले। याच्यामध्ये काही काही गोष्टी हव्या आहेत, काही नको आहे। मी ट्रान्सजेंडरसोबत बऱ्याच म्हणजे खूप आधीपासून मी त्यांच्यामध्ये राहिलेलो आहे, त्यांच्या बऱ्याचशा हालचाली पाहिलेल्या होत्या। बरेच त्यांच्यामधले काही लोक माझे मित्र आहेत, गुरुवर्य पण आहेत माझे काही, गौरी सावंत वगैरे हा मला गुरु समान आहेत। त्याच्यामुळे मी त्यांच्या हालचाली खूप जवळून पाहिलेल्या आहेत, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं वगैरे। आणि फिल्म करताना मला बाकीचे जे कलाकार आहेत त्यांना ते त्यांच्याकडून करून घेताना पण मजा आली आणि त्यांनी ते खूप छान पद्धतीने केलं पण। आणि ही स्टोरी इतकी सुंदर आहे की आता म्हणजे माझे बरेचसे बॉलिवूडमधले पण काही सिनेस्टार आहेत, त्यांनीसुद्धा बघितली, त्यांनीसुद्धा आम्हाला बाईट पाठवल्या आणि त्यांनासुद्धा इतकी अप्रतिम वाटली ही फिल्म, खूप आवडली त्यांना। आणि मला तर काम करताना, मी याच्या अगोदरही बऱ्याच फिल्ममध्ये कामं केलेली आहेत पण हे कॅरेक्टर मी पहिल्यांदा केलेलं आहे। विद्यासागर माझं नाव आहे आणि याच्यामध्ये आम्ही विद्या हे कॅरेक्टर केलं आहे। तुम्ही रिहर्सल केली या रोलसाठी? ह्या फिल्मसाठी मला रिहर्सल नाही करावं लागली पण ह्या बाकीच्या कलाकारांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि ते तुम्हाला फिल्म बघताना दिसतं पण आहे आणि त्यांनी खूप छान अभिनय केलेले आहेत। ॲक्च्युली लोकांना बघताना असं वाटत पण नाही की ते कलाकार आहेत, असं वाटतं की ते खरंखर आहेत। हे सगळं बऱ्याच लोकांनी तर मला विचारलं पण की हे मुलं आहेत की रिअल हिजडे वगैरे आहेत, पण मी त्यांना सांगितलं नाही, म्हटलं त्यांची फोटो दाखवले मी ओरिजिनल की हे असे दिसतात आणि साडीमध्ये हे असे दिसतात म्हणून। खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला याच्याकडून आणि अजूनही मिळणार आहे, अजूनही व्ह्यू वाढताच आहेत। आणि मी पूर्ण ह्या टीमला शुभेच्छा देईन की पुढे असेच मोठमोठे उपक्रम त्यांनी करावेत आणि भावी आयुष्याला त्यांनी खूप मोठे कलाकार व्हावेत। आणि विकासला सुद्धा मी शुभेच्छा देईल आणि मी त्याचे आभारही मानेल की त्यांनी मला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली, धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आहे निलेश परब, मी डोंबिवलीला राहतो। मी विकल्प ॲक्टिंग पॉईंटमध्ये ॲक्टिंग शिकण्यासाठी येतो। मी ह्या हिजड्या शाप की वरदान या शॉर्ट फिल्ममध्ये एका हिजड्याचा कॅरेक्टर प्ले केला, एक वेगळा अनुभव होता।
एका दिवसासाठी त्यांचं जीवन जगता आलं, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ॲक्च्युली याच्या अगोदर मी असे हिजडे कोणी येताना दिसले की मी त्यांना खूप घाबरायचो आणि जे साईडला जायचो. पण आता ही शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर ते आपल्यातलेच आहेत असं वाटायला लागलं. आणि पहिले ते कधी पैसे मागायला आले तर मी द्यायचो नाही, पण आता ह्या शॉर्ट फिल्मनंतर मी त्यांना म्हणजे पैसे वगैरे द्यायला लागलो. विकास सरांनी खूप छान डायरेक्शन केलं आणि या शॉर्ट फिल्ममध्ये ॲक्टिंग करण्याची संधी मिळाली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. नमस्कार, माझं नाव अविकांत विक्रम मोळे, मी डोंबरीमधून आलो आहे. आणि ॲक्च्युली मला ॲक्टिंगची खूप आवड होती आणि मी विकास सरांकडे आलो आणि नंतर 9 महिने क्लासमध्ये मी म्हणजे प्रॅक्टिस वगैरे केली. मला खूप शिकायला मिळालं विकास सरांकडून, खूप काही शिकायला मिळालं, काही गोष्टी अनुभवले मी. आणि नंतर काही दिवसानंतर मला सरांनी बोलले की तुला हिजड्याचं कॅरेक्टर करायचं आहे, आणि मी तेव्हा हो बोललो. आणि घरी जाऊन विचारलं की बाबा मी हिजड्याचं कॅरेक्टर करू की नको, भावाला विचारलं. मग भावाने म्हटलं, अरे हिजडा तू ॲक्टर, तुला ॲक्ट करायचं, तुला ॲक्टर व्हायचं असेल ना, तुला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. हिजडा म्हण, भिकारे म्हण, कुठलेही असो ते तुला केलंच पाहिजे. मग मी आलो आणि हिजड्याचं कॅरेक्टर केलं, पण मला माहीत नव्हतं की काय करायचं नेमकं, म्हणजे काय असतं, कधी अनुभव नव्हतं हिजड्याचं कॅरेक्टर. पण नंतर खूप शिकलो, काही लोक जवळून गोष्टी केल्या आणि बघितलं की हिजडे लोकांचं राहतात कसे, वागतात कसे, लोक त्यांना बोलतात कसे, काही गोष्टी खूप अनुभवल्या. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हिजडा शापके वरदान ही सगळी शॉर्ट फिल्म त्यांनी सगळ्यांनी बघावी ही माझी विनंती आहे. आणि धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अंकिता विलास देसाई. मी गेले 9 महिने विकल्प ॲक्टिंग पॉईंटमध्ये शिकते. आत्ताच आमची एक शॉर्ट फिल्म रिलीज झाली, हिजडा शापकी वरदान. 10 दिवसामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांचा. मीसुद्धा याच्यामध्ये बॅकस्टेज काम केलं आहे प्रोडक्शन टीममध्ये. विकास सरांनी खूप छान गाईड केलं आम्हाला, वेगवेगळे अनुभव वगैरे आम्हाला खूप भेटले याच्यामधून. नमस्कार, मी रचित शंकर तामनकर आणि सध्या आमची एक शॉर्ट फिल्म आली आहे हिजडा शापकी वरदान. त्यात मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे विकास महाजन सरांसोबत आणि खूप चांगले अनुभव आले आहेत. आणि याआधी पण आम्ही 3 शॉर्ट फिल्म केल्या आहेत, पण ह्याला मला एक मूवीचा लुक जो टच असतो तसं आणि बऱ्यापैकी चांगलं काम मला इथे करायला भेटलं. खूप मोठं शेड्यूल होतं, खूप तामझाम वगैरे आणि मेकअप वगैरे असं सगळं होतं, तर त्याच्यामुळे ह्याला व्ह्यूज पण आहेत भरपूर आणि आता लोकांच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स येत आहेत, सेलिब्रिटीच्याच कमेंट येत आहेत. तर मला हा अनुभव खूप माझ्यासाठी वेगळा होता आणि मी विकल्प ॲक्टिंग पॉईंटचा स्टुडंट आहे आणि सरांकडून मी आता माझी ही जर्नी आहे की मी स्टुडंट म्हणून आलो आणि आत्ता मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो इथे. सो सर्वांनी यूट्यूबवरतीही जाऊन फिल्म नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आदिती गेडाम आहे. मी विकल्प ॲक्टिंग फंडची स्टुडंट आहे आणि शॉर्ट फिल्म हिजडा शॉपमध्ये माझा एक छोटासा रोल आहे. सर, मी खूप आनंद आहे तो रोल करून आणि तुम्ही ती मूवी नक्कीच बघा. नमस्कार, माझं नाव बालाजी कांबळे. मी विकल्प ॲक्टिंग पॉईंटमध्ये शिकतो आणि आमचा आताच एक मूवी रिलीज झाला शॉर्ट फिल्म हिजडा शापकी वरदान. तर यामध्ये मी घेचा रोल केला आहे आणि मला तो कसा असतो तो रोल मला काय माहिती नव्हतं. मग मी थोडा घरी सराव केला चालण्याचे, ते लोक कसे चालतात ते सुद्धा मी अनुभवलं आणि तो रोल छान केला मी. नमस्कार, मेरा नाम विशाल जयसवाल है और मैं विकल्प एक्टिंग पॉइंट का 9 महीने से स्टूडेंट हूँ और इस इंस्टीट्यूट का मैं हिस्सा हूँ. और इस 9 महीने में विकास सर ने हमको काफ़ी सारे एक्टिंग सिखाए, बहुत सारे कैरेक्टर के बारे में बताया है. और ये जो मूवी आई हिजड़ा शापकी वरदान, इसमें मैंने कैरेक्टर रोल किया और इस मूवी ने 10 डेज में 25+ लाख के ऊपर व्यूज में ले इसे. और बेसिकली जो मूवी है ना, ये ना समाज को बदलने के लिए मूवी है. इसको देख के काफ़ी लोगों में बदलाव आएगा और जो ट्रांसजेंडर को हम लोग उनकी हक नहीं दे पाते, उनका वैल्यू नहीं दे पाते, शायद अब इसे देख के बहुत लोग करेंगे. एक्टिंग क्लास में आने के बाद आपने कोई स्टेज शो किया है? हाँ, मैंने 2-3 जगह स्टेज शो किया. 2 जगह शो किया मैंने. वो शो करते समय आपको क्या लगा, कैसा लगा? काफी अच्छा फील हुआ, काफी कॉन्फिडेंस आया और जो कि इससे पहले कभी कॉन्फिडेंस नहीं था वो कॉन्फिडेंस ये विकल्प एक्टिंग में मुझे मिला और विकास सर ने मुझे दिए. किसी टीवी सीरियल में आपको विलन का रोल मिला तो करेंगे? यस बिल्कुल, मैं किसी भी रोल के एकदम रेडी हूँ. एक्टिंग क्लासेस आप क्यों सीखते हो, क्या वजह? मेरा पैशन है एक्टिंग करना और मेरे मॉम डैड का सपना है कि मैं एक एक्टर बनूं. एक्टिंग करने के बाद आप पैसा कमाना चाहते हो?
हाँ मतलब बेसिकली इतना पैसे भी और फेम ग्लैमर में मुझे फेम चाहिए, पैसे नहीं रहेंगे तो भी चले बट फेम चाहिए, ग्लैमर चाहिए, एक नाम चाहिए मुझे। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420। तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची। नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।